नमस्कार मंडळी, माझं नाव प्रिया. भोजनालय अड्डा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. हा ॲक्च्युली माझा पहिलाच ब्लॉग आहे, सो थोडीशी मी नर्वस आहे. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी टी व्ही बंद केला बिकॉज आता वाजलेले आहेत 9:25 आणि झालेली आहे जेवणाची वेळ. सो जेवणाची वेळ तर झालेली आहे पण जेवण अजून मी काय बनवलं नव्हतं. सो मी जेवणाची तयारी करता करता हा ब्लॉग शूट करावा असा विचार केला. आज मी घरी एकटीच आहे, सो जेवणाचा जास्त काही ताप नाही. सो मी आज विचार केला की आज दाल खिचडीचाच बेत करूया, पण आज मुगाच्या डाळीच्या ऐवजी मी मसूरची डाळ वापरून खिचडी केली. आता खिचडी म्हणल्यावरती त्यात थोडीशी हळद, मीठ आणि तूप तर आलंच. एका बाजूला मी खिचडी लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्या खिचडीची पुढची तयारी केली. आता ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी खिचडी करत आहे. मला खिचडीला वरून फोडणी देऊन खायला प्रचंड आवडतं. सो मी लसूण कापून घेतला, कोथिंबीर मी कालच बाजारातून आणली होती, सो मी तिला स्टोअर करण्यासाठी ह्या टिश्यूमध्ये रॅप करून ठेवेल. कारण असं जर आपण कोथिंबीर ठेवली तर ती कोथिंबीर जास्त दिवस टिकते आणि फ्रेशही राहते. सो आता पुढच्या तयारीला लागूया. मी कोथिंबीर धुवून तिला कापून घेतली, त्याचबरोबर मिरचीही कापून घेतली, जेणेकरून थोडीशी तिखट आणि झणझणीत अशी माझी खिचडी होईल. आता खिचडीची तर तयारी झाली, पुढची तयारी आहे सलाडची. काल बाजारातून येताना मला टवटवीत असे गाजर दिसले, सो मी गाजर घेऊन आली. सो आज मी विचार केला चला टोमॅटो आणि गाजरचं सलाडच करून टाकू. जास्त अवघड असं काही नाही. गाजर आणि टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतले, त्यांना एका वाटीत काढून घेतलं, त्याच्यावरती चाट मसाला टाकला आणि लिंबू, कारण लिंबाशिवाय सलाड हे अपुरं आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तडा झालं माझं सलाड. हे सलाड खायला मला प्रचंड आवडतं. खिचडीच्या अजून काही शिट्ट्या बाकी होत्या, सो एका गॅसवरती मी खिचडी चढवली आणि एका गॅसवरती मी जे मँडेटरी काम आहे ते करते, ते म्हणजे पापड तळणं. उडदाचा पापड मला प्रचंड आवडतो आणि उडदाच्या पापडाशिवाय जेवण हे अपुरं असतंच. सो मी उडदाचा पापड हा तळून घेतला. एकेकडे खिचडी ही थंड झाली होती, सो कुकर उघडून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं, कारण मला माझी खिचडी ही ओलसर आवडते आणि एकेकडे मी करते फोडणीची तयारी. सो गरम झालेल्या तेलामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं, लसूण आणि मिरची टाकली, त्याचबरोबर कोथिंबीरही टाकून दिली. यामध्ये मी थोडीशी लाल तिखट ही टाकून देते. हे तिखट नाही आहे ॲक्च्युली, पण ह्याच्याने कलर खूप सुंदर येतो. अशा प्रकारे ही तडतडीत फोडणी मी माझ्या खिचडीत टाकून घेते आणि त्याच्यानंतर ती मिक्स करून घेते. चला तर मग आता जेवणाचं ताट रेडी करूया. माझी खिचडी मी ताटामध्ये काढून घेतली आहे. माझं गाजरचं सलाड ही मी ताटामध्ये ठेवलेलं आहे.
हे आहे माझं मुळाचं सलाड. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज दुपारी मी एका खिरीचा शूट केला होता, सो ती खीर उरली होती, सो मी तीही खाऊन घेणार आहे आता. वाह, असं कलरफुल ताट बघून जेवणाची इच्छा अजून होते.